कस्तुरी, कस्तुरी दार उघड, कस्तुरी, कस्तुरी दार उघड, कस्तुरी, कस्तुरी काय आहे हे, दार का बंद करून घेतलंयस? कस्तुरी दार का बंद केलं होतंस? लोकांनी आपल्या तोंडावरती दार बंद करण्यापेक्षा आपण स्वतःला कोंडून घेतलं बरं असत. म्हणजे काय? मी खूप वाईट आहे दीपिका ताई, सगळ्यांना खूप त्रास देते. अभय भाऊजींना, बहिणींना, माझ्या दोन लहान मुलींना, दादांना, त्याच्यापासून लांब राहिलेलंच बरं त्यामुळे. वेडी आहेस का ग? हे रडू नकोस, इथे बस. मी ऐकलं ते खरं आहे, तू मुलींवर हात उगारलास आज. त्याची हवी ती शिक्षा भोगायला तयार आहे मी. कस्तुरी शिक्षा करणार माझा विश्वास नाही, तुला माहिती आहे ना. अगं जो प्रेम करणार तोच मारणार ना. पण बहिणींना मान्य नाहीये ना. मान्य कसं होणार आहे कस्तुरी? तू मुलींना नुसती मारून थांबली असतीस आणि मारण्याची योग्य कारणं दिली असतीस तर कोणीच तुला बोललं नसतं. पण तू तू इतकी वाटेल ती विधानं करत सुटलीस की त्याच्यापासून दादा, अभय, वहिनीपर्यंत सगळे सगळे हर्ट झालेत. का वागतेस तू अशी राजा? दीपिका नाही, प्लीज मला प्रश्न विचारू नका. प्रश्न विचारले नाहीत तर उत्तर कशी मिळणार आहेत कस्तुरी? आम्ही कुणी परके वाटतो का तुला? का तुला समजून घेण्याच्या योग्यतेचे आहोत असंच नाही वाटत तुला? तसं काही नाहीये. मग असं का वागतेस ग तू कस्तुरी? हा तुझ्या तुझ्या या विचित्र वागण्यामुळे ना सगळे कोड्यात पडले आणि यांनी यांनी फक्त गोंधळ आणि गैरसमज वाढणार आहेत. ही काळ्या दगडावरची रेघ आहे. गप्प बसून विचित्र वागण्याचं समर्थन नाही मिळू शकत म्हणून म्हणते बोल. नाही काहीच नाही आहे तसं, प्लीज विश्वास ठेव. कस्तुरी माझी तुझ्यावर विश्वास ठेवायला काहीच हरकत नाही आहे. पण त्या त्याआधी तू स्वतःला विचार, तुझा तुझ्यावर विश्वास आहे? कस्तुरी तू चुकतेस, दुसऱ्यांदा चुकतेस. गेल्या वर्षी दादाच्या त्या वस्तूंचं प्रकरण झालं तेव्हा सुद्धा अशीच घाबरून तू लपवून ठेवलंस. त्याचे परिणाम काय झाले मी आठवण करून द्यायची गरज आहे का? म्हणून म्हणते राजा लपू नकोस बोल. शेवटी तुझा तुझा प्रश्न आहे दीपिका. मी खरंच कोणाच्या वाईटासाठी काही करत नाहीये, पण लपून करतेस. कस्तुरी परिस्थिती निर्दय असते, ती आपल्याला प्रश्न विचारते कठोरपणे, पण त्याची उत्तरं नाही ना दिली तर त्याचे परिणाम सुद्धा तितकेच कठोर असतात. उत्तर द्यायला शिक.